नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मी तुमचा शिक्षक हत्ती सर आपण इलेक्ट्रॉनिक्स पेपर सेकंड यामधील ट्रान्सड्युसर या टॉपिकचा अभ्यास करत आहोत यापूर्वी जे व्हिडिओ आपल्याला पोचले असतीलच आज आपण या व्हिडिओमध्ये कॅपॅसिटर मायक्रोफोन किंवा कंडेन्सर मायक्रोफोन याचा अभ्यास करणार आहोत आता आपल्याला माहीत आहे मायक्रोफोन म्हणजेच आपण त्याला माईक असं म्हणतो या तर यामध्ये लहरीचं रूपांतर विद्युत सिग्नल किंवा इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं जातं अशा या उपकरणाला मायक्रोफोन किंवा माईक असं म्हणतात मायक्रोफोनचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच एक हा प्रकार कंडेन्सर मायक्रोफोन किंवा कॅपॅसिटर मायक्रोफोन हा मायक्रोफोन हा एक कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर या तत्वावर कार्य करणारा मायक्रोफोन आहे हा एक पॅसिव प्रकारचा ट्रान्सड्युसर आहे याची रचना आणि कार याचा अभ्यास आपण करणार आहोत आकृतीमध्ये या, या कंडेन्सर मायक्रोफोनची रचना दाखवलेली आहे याच्यामध्ये दोन फ्लेट लाल रेषामध्ये दाखवलेले जे आहेत ते दोन प्लेट आहेत त्यातल्या एक एक प्लेट ही स्थिर प्लेट असते आणि दुसरी प्लेट याला म्हणतात डायफ्राम म्हणजे हा डायफ्राम म्हणजेच धातूचे आवरण असलेला पातळ असा पडदा जो ध्वनी लहरीच्या ध्वनी ल लहरीनुसार तो मागे पुढे हलवू शकतो तर ही एक स्थिर प्लेट आहे आणि दुसरी प्लेट त्याला आपण जे हलणारी प्लेट आहे त्यालाच काय म्हणतात डायफ्राम असं म्हणतात आणि ह्या डायफ्रामला आणि प्लेटला डी सी दाब दिलेला आहे बॅटरीच्या सहाय्याने हा डी सी विद्युत दिलेला आहे आणि त्यालाच एक रजिस्टर जोडलेला आहे म्हणजेच ह्या दोन्ही प्लेटमुळे निर्माण होणारा कॅपॅसिटर डी सी विद्युत दाब आणि हा लोअर रजिस्टर हे तिन्ही एका सिरीजमध्ये जोडलेले आहेत एक सिरी सर्किट निर्माण होतं आणि ह्या लोड रजिस्टरमध्ये निर्माण होणारा जो दाब आहे त्या दाबालाच ॲडिओ आउटपुट असं म्हणतात म्हणजेच इतर जे ध्वनी लहरी आहेत या ध्वनी लहरीचं रूपांतर ॲडिओ आउटपुट किंवा ॲडिओ सिग्नलमध्ये केलं जातं आता हे कसं केलं जातं ते आपण पाहू आता जेव्हा ध्वनी लहरी ह्या डायफ्रामवर येऊन आदळतात तेव्हा हा डा दा, डायफ्राम हा अतळ अतिशय पातळ असा पडद्यासारखा असतो त्यामुळं ध्वनी लहरीमुळे त्याच्या ध्वनी लहरीची जी कंपन्या असतात व्हायब्रेशन्स असतात त्यामुळे हा डायफ्राम मागे पुढे सरकतो त्यामुळं काय होतं की या दोन प्लेटमधील अंतर हे बदलतं म्हणजे ही प्लेट पुढे जाईल त्यावेळी या दोन प्लेटमधील अंतर कमी होतो मागे जाईल त्यावेळी दोन प्लेटमधील अंतर वाढतं आणि त्यामुळे याच्यामध्ये निर्माण होणारा जो कॅपॅसिटन्स आहे हा कॅपॅसिटन्स बदलतो ह्या बॅटरीमुळे ह्या सर्किटमध्ये चार्जिंग करंट निर्माण होत असतो ज्यावेळी हा कॅपॅसिटन स्थिर असतो किंवा ही प्लेट किंवा डायफ्राम ही स्थिर असते त्यावेळी याच्यामध्ये निर्माण होणारा चार्जिंग करंट हा सुद्धा स्थिर असतो आणि त्याच्यामध्ये एक स्थिर करंट निर्माण होतो आणि ह्या लोड रजिस्टरमध्ये निर्माण होणारा विद्युतदाबसुद्धा स्थिर असतो ज्वाळी ज्यावेळी ह्या ध्वनी लहरी ह्या प्लेटवरून आदळतात त्यावेळी ह्याचे व्हायब्रेशन्समुळे याच्यामध्ये या, या प्लेटमधील अंतर प्लेट कमी, कमी, कमी जास्त होतं त्यामुळे ह्या चार्जिंग करंट ह्या चार्जिंग करंटसुद्धा त्यानुसार कमी जास्त होतो आणि ह्या करंटमुळे ह्या लोड रजिस्टरमध्ये निर्माण होणारा जो विद्युत दाब आहे तो विद्युत आबसुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये होतो आणि अशा म प्रकारे ह्या लोड रजिस्टरमध्ये अतिशय सूक्ष्म असा बदलणारा विद्युत दाब निर्माण होतो आणि या बदलणाऱ्या दाबालाच ॲडिओ सिग्नल किंवा ॲडिओ आउटपुट असे म्हणतात म्हणजेच ध्वनी लहरीचं रूपांतर हे ॲडिओ सिग्नलमध्ये केले जाते हा दाब अतिशय समूक्ष सूक्ष्म असा असतो नंतर तो मायक्रोफोनकडून हा जो ॲडिओ सिग्नल असतो त्याचे ॲम्प्लिफिकेशन केलं जातं आणि त्याच्यापुढे प्रोसेसला तो पुढच्या साऊंड सिस्टीमला तो प्रोसेसिंगसाठी पाठवला जातो ह्या मायक्रोफोनचं वैशिष्ट्य की हा मायक्रोफोन अतिशय आकार आणि लहान आणि त्याची सेन्सिटिव्हिटी किंवा संवेदन क्षमता ही जास्त असते त्यामुळे आपल्याला आपण बघितलं असाल की कॉलर मायक्रोफोन किंवा का कॉलर माईक भाषणाच्या वेळी वगैरे किंवा नाटकांच्यामध्ये वगैरे प्रत्येकाला एक कॉलर माईक जोडलेला असतो लहान आकाराचा कॉलर माइक हा जोडलेला असतो तर हा कॉलर माईक हा कॅपॅसिटीन्स कंडेन्सर मायक्रोफोन ह्या प्रकारचा असतो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि त्याचबरोबर याच्यामध्ये सांगितलेली जी कॅपॅसिटर मायक्रोफोन आहे किंवा कंडेन्सर मायक्रोफोन आहे याची रचना आणि कार हे समजलं असे या व्हिडिओचा बारकाईने अभ्यास करा व्हिडिओ पॉज करून नोट्स तयार करा आणि या संदर्भात तुम्हाला पुन्हा काही प्रश्न पाठवले जातील त्याची उत्तरं लिहायची आहेत आता यासोबत या व्हिडिओसोबत या तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ लिंक पाठवले जाईल त्यामध्ये ह्या कंडेसर मायक्रोफोनची रचना कशी असते ह्याचं एक ॲनिमेटेड फिल्म आहे ती ॲनिमेटेड फिल्मसुद्धा पहा म्हणजे ह्या कॅपॅसिटर मायक्रोफोनची रचना तुम्हाला चांगल्या रीतीने समजेल धन्यवाद